गेल्या 13 वर्षापासून माया केअरतर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक, बौद्धिक अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते, ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात. त्यांच्याद्वारे आतापर्यंत ज्येष्ठांना 11,000 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत. माया केअर गरजू व्यक्तींना विनामूल्य सुविधा देण्याचे कार्य मागील 13 वर्षापासून करत आहेत. यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेच्या कामात मदत करणे, शासकीय कामात मदत करणे, दुकानातून औषधे आणून देणे, त्यांच्यासोबत बागेत फेरफटका मारणे, व्हिडिओ कॉल करण्यासाठी मदत करणे, त्यांच्यासाठी लिहिणे, वाचणे, मनोरंजनात्मक खेळ खेळणे, तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे यासह अनेक प्रकारची मदत स्वयंसेवकांच्या सहाय्याने पूर्णपणे मोफत केली जाते. सध्या ही संस्था भारतात 39 शहरांमध्ये व UK-तील 4 शहरांमध्ये काम करते. संस्थेचे मागील कामकाज 100 पेक्षा जास्त अपंग व्यक्ती आपल्या घरी बसून करत आहे. यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध होत आहे व तेही आत्मनिर्भर बनत आहेत. या संस्थेच्या मार्फत आतापर्यंत ज्येष्ठांना 11,000 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत. नमस्कार, मी आनंद गोपाळ कानडे. माझं वय सध्या 90 चालू आहे आणि मी आत्तापर्यंत एज्युकेशन कॉलेज ज्याला म्हणतात त्या कॉलेजमध्ये माझी सर्व्हिस झालेली आहे. तिथून मी रिटायर झालो. 30 वर्ष झाली आता त्याला, कारण 60व्या वर्षी मी रिटायर झालो आणि तिथलं माझं आयुष्य फार चांगलं गेलं. आणि आता वृद्धावस्था कशी कठीण जाईल म्हणून मी फारच घाबरून गेलो होतो की आता ही वृद्धावस्था कशी काढायची. परंतु सुदैवाने मला माया केअरचे निमोणकर हे भेटले आणि त्यांच्या सहकार्याने माझी वृद्धावस्था आता फारच म्हणजे व्यवस्थित जाते आहे किंवा सोपी जाते. म्हणजे मला जी कठीण वाटत होतं ते आता सोपं झालेलं आहे. ते माझी सगळी ही बँकेची कामं वगैरे सगळी ती करतात. अगदी कुठलंही काम इतक्या त्वरेने करतात की मला त्याबद्दल फार कौतुक वाटतं. आणि असे सोशल वर्कर चांगल्या प्रकारचे सोशल वर्कर जे उत्साहाने काम करतात अशा प्रकारचे निमंत्रण मला भेटले हे खरोखरच माझं सुदैव आहे असं मी समजतो. तेव्हा मला हे जे माया केअर फाउंडेशनचं जे काय सहकार्य मिळालं आहे त्यामुळे खरोखरच माझी वृद्धावस्था फार कठीण नाही आहे. वृद्धावस्था ही कठीण असतेच पण आता ती फार कठीण राहिलेली नाही, बरीच सोपी झाली. आणि माझं टेन्शन जे आहे ते गेलेलं आहे, ते माया केअरमुळेच गेलेलं आहे. बॉसने मीटिंग बोलाय. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.